हरिओम श्रीराम अंबज्ञ कमलवीरागजनसिंह मस्के आष्टा उपासना केंद्र बापूंच्या सान्निध्यात आम्ही दोन हजार बारापासून आलो बा मुलगी आमची तळसून दिली आणि तिचे चुलेधीर बापू वड पेटवडगामधून पादुकापूजन करायला आणायचे आणि आम्ही मुलगीला आमच्या भेटायला म्हणून जायचं आम्ही म्हणजे बापूंचीच लिहिला ती कारण तुम्ही या तिथं मी तिथं आहे असं हे बापूंचं म्हणजे हे आहे तिथं पादुकापूजन केलेलं असायचं आणि आम्ही आम्ही मुलगीला भेटायला जायचो मुलगीला भेटायला जायचो आणि मग आमची मुलगी काय करायची चला तिथं बापू आहेत दर्शन घेऊया आपण पादुकपूजन केलेलं आहे असं सांगायची आणि असं दोन चार वेळा झालं आम्ही दर्शन घेऊन आलो पण हां बापू आहेत असं आम्ही काय एवढं लक्ष दिलं नाही पण माझी इच्छा झाली की अक्कलकोट स्वामींची बैठक आमच्या घरी घेऊया असं माझी इच्छा झाली तोपर्यंत तो लगेच त्या आठवड्यात बाप गुणसंकीर्तन तुमच्या घरी करूया असं विचारून घरी आले व्यक्ती ते चुलतगीर घेऊन आले आणि ते म्हणायला लागले की तुमच्या घरी आम्ही अनुभसो कीर्तन घेऊ का बापूंचं तर घ्या म्हणले आम्ही घ्या म्हणल्यानंतर आम्ही चार दिवसात तर लगेच उपासना चालू केली उपासना चालू केली आणि अनुभव भरपूर आले आम्हाला आणि अनुभवा म्हणजे काय हे कळत नव्हतं आम्हाला तरी पण माझी आम असंच आम्ही बसनं मुलगीकडं निघालो होतो आमची मावशींनी आणि बेकरीत तिथं खायला गेलं गेलो आणि तिथं पर्स विसरली माझी कॉईन बॉक्सवर आणि पर्स विसरली आणि मी बसमध्ये बसलो आणि निघालो आणि तिकीट काढायचं त्यावेळेला पर्स नाही आहे पिशवीत मग म्हटलं आता काय करायचं आता बस तर कशी थांबवायची मग परत मग आम्ही काय केलो की आता जायचं म्हणलं मावशी म्हणायला मी तिकीट काढतो नगो म्हटलं मी पर्स अगोदर बघते तर तोपर्यंत लगेच तिथं हनुमानचं मंदिर होतं आणि बरोबर तिथं बस थांबली कारण का ती बापूनीच थांबवली आणि तिथं मग मावशीला म्हणलं पटकेन आपण खाली उतरूया कारण माझी पर्स घेऊन यायला पाहिजे मग तिथं दुकानात गेलो की तिथं ठेवलेली मला आठवली ना मग मी गेलो पर्स पर्स ब विचारलं त्याला दुकानदाराला तर तो म्हणला त्यात काय काय आहे तर मी म्हटलं पैसे आहेत किती आहेत काय असं ते विचारायला लागलं मग मी काय म्हणले हाय थोडे चार पाचशे रुपये असतील तर म्हणाले आणि काय आहे आणि काय आहे असं ते विचारायला लागले तर मग मी म्हटलं आणि काय फोन नंबर असतील आणि कु, थोडेसे कुणाचे तरी तर ते म्हणायला लागले आणि काय आहे आणि काय आहे तर मी म्हटलं पर्स असली तर सांग नसली तर नाही म्हणून सांग असली तर हाय म्हणून सांग मी जाते म्हणले तर ते काय म्हणायला लागला की आहे म्हटला आणि पर्स माझ्या हातात दिली त्यानं पर्स हातात दिली आहे आणि मी पर्सवर उघडून बघतो तर त्यात तीन ग्रॅमची अंगठी होती मग तो जर अंगठी काढून घेतला असता तर मला काय माहीत नाही म्हटलं असं चाल हे होत होतं तर ती बापुंजी लीला म्हणून ती सुरक्षित राहिली परत मी स्टँडवर आलो हो बसमधनं जायचं म्हणून तर एक लेडीज आली आणि लेडीज काही म्हणायला लागली की हो तुमच्या माझ्या हातातली पर्स बघून म्हणाली ही तुमची पर्स आहे का मी कॉईन बॉक्सवर होती आणि मी त्यांना दिलो दुकानदाराला तर बरं म्हटलं आणि त्यावेळेला काही नुकताच आमच्यात उपासना चालू झाली ती त्यामुळं आम्ही काही अंबद नेते असं काही कधी म्हणत नव्हतो पण हळूहळू मी सुरू केलो पण ती म्हणली बर बरं म्हणलं आणि तिला मुलाच्या हातात एक वीस रुपये दिलं आणि मी निघून गेलो मग आम्ही तिकडे गेलो परत आमच्या मुलगा दोन हजार पंधराला आणि आमच्या थंडीचं दिवस होतं पेंडाखळे कॅम्पला जायचं होतं तीन आठवड्या अगोदर आमच्या मुलानं थंडीच्या दिवसात तिळाचं तेल लावायचं म्हणून गॅसवर तेल गरम केलं छोट्या वाटेत आणि छोट्या वाटीत गरम केलं आणि ते एकदम गॅस मोठा असल्यामुळं भडका झाला आणि तेल त्यातलं जळलं आणि त्यानं ते धरलेलं चिमट्या सांडशीत धरलेलं आणि हात हेकळ्याबरोबर खूप म्हणजे खूप भाजला हात इथनं सगळा फोड असा मोठा आला मग आता काय करायचं म्हटलं त्याला म्हटलं उदी टाक मला उदीचा खूप अनुभव आहे मी एक सगळ्यांना सांगतो की एक संजीवनी आहे आणि सगळ्यांना मी उदी देते आणि हात पूर्ण भाजला आणि मी सांगत होते त्याला अरे उदी भर मलम भरतात तस भर। ना तसं भर तो काय ऐकलं नाही परत पंधरा दिवसाचा कोर्स झाला गोळ्या औषध भरपूर झाले एक मलमची टूप सपली तरीसुद्धा तिची जखम कमी येणार पूर्ण ह्या दोन बोटाच्या खूप जखम खोलवर गेलेली तरी तो ऐक ना मग मी म्हटलं आता काय करायचं पेंढा कॅम्प एक आलेलं जवळ हिं हो जर तिथं गेला आणि धूळ बीळ जर त्यात पडली तर काय करायचं मग म्हटलं तर काय करायचं नाही आता मग मलमची ट्यूब आणलेली होती ना मी असं हातात घेतले ट्यूब काढून आणि त्यात उदी कालवली असे आणि परत त्या मलमच्या ट्यूबमध्ये भरून ठेवलो कारण कसं करून त्या मलम त्या जखमेत जायला पाहिजे ही माझी इच्छा होती परत मग लावायला लागला ते सुरुवात केली लावला केला चार पाच दिवसात तर ती जखम पूर्ण कमी झाली म्हटलं बापू अंबजने कारण तिथनं जर आले जखम जास्त झाली तर काय करायची ही माझ्या पोटात भीती पण हे उधी टाकायला तयार नाही मग मी म्हटलं आता असं करायची आयडिया मग पूर्ण कमी झालं मग मी त्याला नंतर जखम पूर्ण झाल्यानंतर सांगितलं तुझी जखम का बरी झाली माहिती आहे का बापूंची बुद्धी ब त्या मलमध्ये भरलो होतो म्हणून तुझी जखम कमी झाली तर तो काय म्हणतो हां म्हणूनच जरा खरखरीत लागत होतं ग मला असं म्हणायला लागला मग म्हणलं बापूंना आंबदने म्हणलं आणि हे झालं मी अनेक अनुभव सांगतो दोन हजार जानेवारी दोन हजार सात सातला असंच माझी तब्येत बिघडली असं जेवायला बसलेलो आम्ही रात्रीचं सव्वा दहा वाजता आणि अचानक मला चक्कर यायला लागली चक्कर यायला लागल्यावर हे काय म्हणाले तुला काय होतंय तर म्हणलं मला चक् मला जरा फिरायला लागले तर फिरायला लागले लागले म्हणूस तर म्हणा असं पूर्ण माझं अंग हालायला लागलं कमरस्नवर हालाय लागलं मग आता काय करायचं म्हटलं मुलग्यानं लगेच उद्या आणली कपाळाला लावली आणि तोंडात घाटली मग दोघंजण धरलं आणि मी बेडवर झोपलो जाऊन चालतच गेलो ज्या वेळेला मी बेडवर झोपलो त्यावेळेला स्वयं भगवानचा म्हणजे जप माझ्या तोंडातनं चालू झाला जप चालू झाला ते जप म्हणायला झालो म्हणायला लागलो तर दोन मिनटात मी शांत झालो अगदी नॉर्मल झालं आत्ता कसं आहे तेच परत मग म्हणायला लागली तुझं पित्त वाढले पित्ताची गोळी खा मग पित्ताची गोळी खाल्ली परत म्हटलं मला एक कप दूध द्या एक कप दूध दे एक कप दूध घेतलं आणि झोपलो मग दोन मिनटं झोपलो मग हिनी म्हणाली तू आता झोपून जा म्हटले आता सकाळी बघू आता काही तक्रार नाही म्हटल्यावर शांत झाले सगळं म्हटल्यावर झोपून जा म्हटले मी झोपले नाही परत उठले आणि म्हटले माझी बी माझा बीपी चेक करून घ्या कारण ती बापूंचीच लिला कारण त्या दिवशी जर झोपलं असतो मी तर काय झालं असतं काय मला माहीत नाही पण बापूंनी एकदमच माझ्या तोंडातनं शब्द काढले की बापू म्हणले की बी पी चेक करून असं माझ्या मनातच एकदम आले आणि बापूंनी बी पी चेक करायला नेला आणि फॅमिली डॉक्टरकडे गेलो आम्ही आणि ते सांगायला लागले की बी पी वाढला आहे भरपूर आणि तुम्ही मोठ्या दवाखान्यात न्या तर मी तर नॉर्मल आहे त्यांनी गोळी पण दिली एक खायला आणि दहा मिनटांनी परत आणि चेक केली तर ते म्हणायला लागले की अजून पण काय कमी ना त्यामुळं तुम्ही क्रिटिकलमध्ये न्या मग हे म्हणायला लागले तुझी तब्येत चांगली आहे आणि कसं न्यायचं तर म्हणले नुसतं तिथं तर बेपी चेक करून या म्हणायला लागले मग तिथं बेपी चेक करायला गेलो तर ती म्हणायला लागली आजच्या दिवस ठेवा आणि उद्या सकाळी कसं होते बघून मी आम्ही पाठवतो कारण शुगर पण वाढली त्या दिवशी आणि कार्डोग्रॅम ते काढलं सगळं व्यवस्थित तिने हे केलं तर हे नाही तयार होईणार ना। तुझी तब्येत चांगली आहे आणि आपण तिथं क्रिटिकलमध्ये कसं ॲडमिट व्हायचं परत तिने आयुष्यूमध्ये ठेवून घेणार चांगलं पेशंट असताना असं ह्यांच्या मनात भास व्हायला लागला मग मी जाताना त्यावेळेला सांगून गेलो की मी बापूंना सांगितले तुम्ही मी सांगितलं होतं सा की मी फक्त बी पी चेक करून येतो बापू आणि परत बापूंनी काय ॲडमिट करून घेतले नाहीत कारण ह्यांची इच्छा होईना आमच्या मिस्टरांची मग मिस्टर म्हणायला लागले नाही होयाचं ॲडमिट परत मग आम्ही निम्म्या रस्त्यापर्यंत आलो तर फॅमिली डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही काय केला तर म्हणले आम्ही काय डिचार्ज घेऊन आलो आम्ही काय तिथं थांबलो नाही थांबा म्हणून सांगायला लागलेत मग ह्यांनी म्हणायला लागले ते काय म्हणायला लागले फॅमिली डॉक्टर तुम्ही थांबू नका सां म्हणले आणि एकदा बी पी मी चेक करतो आणि परत तुम्ही बघा मग त्यांच्याकडे गेलो मग येता येता मग आम्ही घरी आलो आणि बापूंना सांगितलं की बापू मी आता ॲडमिट व्हायला चाललो आहे काय करायचं ते तुम्हीच बघा पुढचं मग बरं म्हणले आणि आम्ही गेलो आणि परत मग ॲडमिट झालो मग दोन दिवस आयश्यूमध्ये ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी मग पाठवलं तिने अगदी व्यवस्थित होतं बापूंच्यामुळं हे शक्य आहे आणि बापूंनी आम्हाला भरभरून भरभरून दिले असंच आम्हाला भरभरून देऊन देत हरिओम श्रीराम अंबज्ञान आज सोमित